फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण किंवा प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं की प्रॅक्टिकल नंबर 7 होतं बघा, ड्रॉइंग एनी टू प्रॉब्लेम्स ऑफ सेक्शनल ऑर्थोग्राफी प्रोजेक्शन युझिंग फर्स्ट अँगल मेथड. तर आपण फर्स्ट प्रॉब्लेम इथं ड्रॉ केला होता, आता आपण सेकंड प्रॉब्लेम इथं ड्रॉ करणार आहे बघा. सेकंड प्रॉब्लेममध्ये हा ऑब्जेक्ट घेणार आहे आपण. तर ह्या ऑब्जेक्टमध्ये बघा, आता आपल्याला ही जी सेंटर लाईन आहे, इथून ह्या सेंटर लाईनच्या अबाउट काय करायचं, एक सेक्शन व्ह्यू ड्रॉ करायचं, सेक्शनल फ्रंट व्ह्यू. ठीक आहे, आपण डायरेक्शन इथं बघा, एक्स डायरेक्शन इथं दिलेली, म्हणजे ऑब्झर्वर येतं आहे. तर आपल्याला आता याचा फर्स्ट अँगल मेथडनी, फर्स्ट अँगल मेथडनी सेक्शनल फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि लेफ्ट हँड साईड व्ह्यू ड्रॉ करायचं, तीन व्ह्यू आपण ड्रॉ करणार. ठीक आहे, आपण बघा, सगळ्यात पहिले आपण स्टार्ट करताना टॉप व्ह्यूपासून स्टार्ट करू. तर टॉप व्ह्यूमध्ये काय दिसेल बघा इथं, तर टॉप व्ह्यूमध्ये बघा हे सर्कल दिसेल 50 डायमीटरचं, त्याच्यानंतर 20 डायमीटर आणि बोर डायमीटर दिलेलं आहे 30 आणि त्याची डेप्थ आहे 6. बघा इथे हे तीन सर्कल दिसतात, एक दोन आणि हे तीन. तर एकाचं डायमीटर आहे 50, दुसऱ्याचं आहे 30, तिसऱ्याचं आहे 20. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण ते आता ड्रॉ करू. बघा फर्स्ट आता आपण इथं साईडला ड्रॉ करू आणि नंतरनं ते मूव्ह करून घेऊ. बघा डायमीटर रेडियस सर्कल, डायमीटर सेंटर सिलेक्ट करायचं 50, त्याच्यानंतर परत सेम 30, त्याच्यानंतर परत सेम 20. आता बघा इथं हे जे सर्कल दिलेलं आहे, तर याचं डायमीटर बघा, एकाचं 12 दिलेलं आहे आणि एकाचं रेडियस 15 दिलं आहे, म्हणजे डायमीटर 30 दिलेलं आहे. ठीक आहे, तर मग आपण काय करणार आता, बघा सेंटर पॉईंटपासून ते किती 35 वरती. ठीक आहे, इथं सेंटरला पॉईंट आला, इकडच्या बाजूला मूव्ह करायचं कर्सर आणि 35 एंटर करायचं. ठीक आहे, पहिल्याचं डायमीटर हे 12 आणि सेकंडचं डायमीटर हे 30. ठीक आहे, 30. ठीक आहे, आता बघा इथं लाईन कमांड घ्यायची, पहिली लाईनची तिथं टँजंट टाकायचं, TAN एंटर करायचं, टँजंट आणि याच्यापासून टँजंट बघा इकडच्या बाजूला. आता हे जे सर्कल आहे याच्यावरती क्लिक करायचं, इथं पण टाकायचं पहिले TAN टँजंट एंटर. बघा इथं ऑटोमॅटिक याच्यावर सोडून द्यायचं, ते ऑटोमॅटिक काय होणार, टँजंट होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर ना सिमिलर वन इकडनं पण ड्रॉ करायची, इथं टाकायचं TAN एंटर. बघा टँजंटचा सिम्बॉल येतो, इथं पण TAN एंटर, ऑटोमॅटिक ते काय होणार, टँजंट होणार. त्याच्यानंतर ना हे डिलीट करा, याचा डायमीटर चेक करून घ्या, बरोबर 15 आलेलं आहे. ठीक आहे, आता हे सिमिलर सगळं सिलेक्ट करायचं आणि पलीकडच्या बाजूने मिरर करायचं, मिरर कमांड आणि इथून याला नो म्हणायचं. बघा मिरर झालं, हा झालेला आहे टॉप व्ह्यू. आता टॉप व्ह्यूमध्ये बघा इथं आपल्याला याच्यामध्ये एक होल आहे, बरोबर हे का इथं होल आहे, हे किती mm डायमीटरचं आहे, 6 mm डायमीटरचं आहे. आणि ते बघा इथून सेंटरपासून हे मधलं हॉल आहे ना, तर याच्या म्हणजे इथं मटी मटेरियल नाही, तर इथं ते काय डॉटेड लाईनमध्ये दिसणार आपल्याला, ऑफसेट 6-3 घ्यायचं इकडच्या बाजूला 3 आणि इकडच्या बाजूला 3. ठीक आहे, आणि याला हे काय करायचं, ट्रिम करायचं, या लाईनला काय करायचं, ॲक्सेस लाईनमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं किंवा सेंटर लाईनमध्ये कन्वर्ट करायचं. आणि याला सिलेक्ट करायचं, याला पण सिलेक्ट करायचं आणि डॉटेड लाईनमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. इथं जायचं, ठीक आहे, परत एक इथं लाईन ड्रॉ करायची सिमिलर वन, परत इथं इथं पण तसेच आणि यांना काय करायचं, स्ट्रेच करायचं, इथं पण स्ट्रेच करायची बघायला आणि
ॲट अ टाईम सिलेक्ट करायचे आणि सेंटर लाईनमध्ये कन्वर्ट करून घ्यायचे, कलर पण चेंज करायचा. आणि हे जे याला डॉटेड लाईनमध्ये कन्वर्ट करायचं. याचा कलर व्हाईटच ठेवायचं, कारण की हिडन फीचर. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपलं काय झालेलं आहे, फ्रंट व्ह्यू ड्रॉ झाला बघा. आता याची इथनं रे कमांडने प्रोजेक्शन घ्यायची, RAY. ठीक आहे, परत हे सेंटर पॉईंटचं पण घ्यायचं. तर आपण काय घेतले, वरती प्रोजेक्शन घेतले बघा. तर प्रोजेक्शन घेतल्यानंतर ना आता नेक्स्ट बघा, आपल्याला याचा टॉप टॉप व्ह्यू झालेला आहे, तर सेक्शनल फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायचं बघा. तर इथं हॉरिझॉन्टल लाईन येणार आहे, पहिले एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा इथून इथपर्यंत. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इथं ती जी हाईट दिलेली आहे, हाईट दिलेली 10 mm. मग इथं काय करायचं, परत ही लाईन सिलेक्ट करायची, हिला ऑफसेट करायचं, ऑफसेट आणि 10. ठीक आहे, नंतर ना नेक्स्ट बघा, आता हे जे प्रोजेक्शन इकडं पुढं हे नाही हा, ठीक आहे ना, याला ट्रिम करा. हे पण प्रोजेक्शनची गरज नाही, याला ट्रिम करा. आता हे ट्रिम केलं नंतर ना नेक्स्ट बघा, आपण आता इथं ट्रिम केलं. ठीक आहे, ट्रिम केल्यानंतर ना बघा, हे जे हे सेंटरचे आहे, सेंटर लाईन आहे, तर मग याला काय करायचं आहे बघा, इथं हे आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे, इथे एक लाईन ड्रॉ करायची आणि हे होलचं आहे, होलचं सेक्शन दिसेल बघा. आणि इथं एक सेंटर लाईन ड्रॉ करून घ्यायची या लाईनवरती. त्याच्यानंतर ना सिमिलर इकडनं पण तसंच इथं पण लाईन ड्रॉ करायची, इथं सेंटर लाईन ड्रॉ करायची. आणि हे प्रोजेक्शन काय करायची, डिलीट करायची बघा. हे प्रोजेक्शन डिलीट करायचं, हे प्रोजेक्शन डिलीट, हे पण डिलीट. ठीक आहे, आता आपल्याला हे प्रोजेक्शन ड्रॉ करायची बघा. इथे एक आपला रे राहिलेलं आहे, RAY रे, आणि इथून एक रे काढून घ्यायचं. ठीक आहे, आता बघा याची टोटल हाईट किती दिलेली आहे, 28. मग काय करायचं, ही लाईन सिलेक्ट करायची, ऑफसेट आणि इथून 28 टाकायचं. ठीक आहे, म्हणजे हे टोटल 28 दिलेलं आहे. नंतर परत हिला सिलेक्ट करायचं, ह्या बाजूला 6 mmवरती घ्यायची आणि हे काय करायचं, डिलीट करायचं बघा. आता इथं हे नाही, नंतर नाही तर हे पण नाही. ठीक आहे, आता हे जे रे यांना डिलीट करून टाकायचे. आणि इथं हे जे रेची जे आलेली यांना सिलेक्ट करून डिलीट करा, नाही तर मग ते ट्रिम केलं तर परत एक एक ट्रिम केलं बघायला. ठीक आहे,
इथं पण बघा, तर इथे एक लाईन ट्रिम झालेली आहे, इथं ऑफसेट करून घ्या, ऑफसेट सिक्स एंटर। बघा आता 54 झाली आहे, 54 आहे का? एक मिनटं, आर ए वाय रे कमांड यूज करा परत, आर ए वाय रे, आणि इथून बघा, ठीक आहे। आणि इथून हे जर बघितलं बरोबर आहे, त्याच्यानंतर ना ठीक आहे, तर मग इथं हे ट्रिम करायचं बघा, आणि इथं एक्सटेंड कमांड यूज करा, हे ट्रिम केलं, हे पण ट्रिम केलं, हे दोन्ही पण प्रोजेक्शन काय करायचे, डिलीट करून टाकायचे, ठीक आहे। आणि इथं बघा, इथं एक एक्सटेंड कमांड यूज करा, एक्सटेंड, आणि याला एक्सटेंड करून घ्या, आणि हे पण इथं पण ट्रिम करून टाका। आता हा काय झाला, सेक्शनल व्ह्यू झाला, ठीक आहे। आता याला सिलेक्ट करा ऑफसेट, आणि इथून बघा 12 mm खाली घ्यायचं, आणि हीच लाईन सिलेक्ट करायची परत, आणि इथं येईल टाकायचं डिस्टन्स। आता बघा तो डायमीटर किती दिलेला आहे, 6 दिलेलं आहे, म्हणजे 3 3 mm वरती काय करायचं, 3, आणि इकडनं 3, ठीक आहे। याला ट्रिम करून टाका, इकडच्या बाजूला नाही ते होल, आणि याला काय करायचं, सेंटर लाईनमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, ठीक आहे। आणि हे इथपर्यंत घ्या, ही लाईन, ही लाईन, ही लाईन सिलेक्ट करायची, बाय लेयर्समधून याला सेंटर लाईनमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, ठीक आहे। आता बघा, हा याचा सेक्शनल फ्रंट व्ह्यू आहे, तर याच्यामध्ये हॅचिंग बघा कुठं कुठं येईल, जिथं जिथं कट होईल तिथं तिथं हॅचिंग येईल। तर मग आता आपण हॅचिंग करणार, ठीक आहे। हॅचिंग, हॅचिंगवरती क्लिक केल्यानंतर ना ANS 1313 घ्यायची, ठीक आहे। इथं प एकदा 30 टाका, इथं इथं इथं, त्याच्यानंतर ना इथं, आणि इथं, ह्या काय झाला, सेक्शन व्ह्यू रेडी झाला बघा, ठीक आहे। आता आपल्याला काय करावं लागेल, इथं हा जो आपला लेफ्ट हँड साईड व्ह्यू आहे, आपली जी लेफ्ट हँड साईड आहे, त्या साईडनं बघणार आहे आपण। आता कुठनं बघणार आहे, लेफ्ट हँड साईडनं, म्हणजे इकडनं बघणार आहे। तर इकडनं बघितल्यानंतर ना बघा आपल्याला काय काय दिसेल, आणि ते आपण काय करणार आहे, राईट हँड साईडला ड्रॉ करणार आहे, ठीक आहे। तर मग आपण आता राईट हँड साईडला आपण ते ड्रॉ करू बघा। तर राईट हँड साईडवरून तुम्ही काय करायचं, इथून स्टार्ट करायचं, बघा इथून थोडंसं सरळ, आणि बघा डिस्टन्स किती येईल मग आता ह्या साईडनं, टोटल डायमीटर आहे 50, ठीक आहे। तर मग 50 mm लाईन येणार, 50, त्याच्यानंतर ना इथपर्यंत व्हर्टिकल लाईन येणार, त्याच्यानंतर ना बघा इथून इथपर्यंत परत 50 mm रिव्हर्स येणार, आणि इथं हे एकमेकांना जॉईन होणार, ठीक आहे। त्याच्यानंतर ना परत आपण इथं एक सेंटर लाईन ड्रॉ करून घेऊ, आणि बघा तिथं ऑफसेट घ्यायची, याला ऑफसेट याच पॉईंटपासून। आता फर्स्ट डायमीटर किती आहे, 20, ठीक आहे। मग इथे येणार 10, आणि या बाजूला 10, परत इथून 15, आणि इकडच्या बाजूला पण 15, ठीक आहे। त्याच्यानंतर ना परत ही लाईन, आता बघा डेप्थ किती आहे, 6 आहे, ठीक आहे डेप्थ। आता आपण हे सेंटरचं परत इथं ड्रॉ केलं, ठीक आहे,
त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इथून सिलेक्ट करा ऑफसेट आणि इथून 12 mm आणि परत इथे एक होल ड्रॉ करायचं का, कारण की इथं बघा या साईडने जर बघितलं तर आपल्याला हे होल क्लिअर दिसणार आहे, त्याचं डायमीटर आहे 6 mm. मग इथून काय करायचं, 6 mm डायमीटरचं होल ड्रॉ करायचं, 6 एंटर, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपण काय करणार, आपल्याला काय दिसलं इथं, इथं बघा हे जे ते एकच दिसणार आहे डॉटेड लाईनमध्ये दिसणार आहे. तर मग परत एकदा सेंटरला आपल्याला ऑफसेट लाईन घ्यावं लागेल आणि त्याचं डायमीटर आहे 12, ठीक आहे. मग बघा याला पहिले ऑफसेट करून घ्या, ऑफसेट आणि ऑफसेट कितपर्यंत येणार आहे, इथपर्यंत येणार, ठीक आहे. त्याच्यानंतर ही लाईनला ऑफसेट घ्यायचा आणि तो ऑफसेट येणार आहे 6 mm आणि इथून पण परत इकडं 6 mm. बघा याला ट्रिम करून टाका, ठीक आहे. लाईनला छोटं करा, त्याच्यानंतर ना बघा तर ही लाईन, ही लाईन, ही लाईन आणि ही ह्या लाईन काय दिसणार आहे आपल्याला, हिडन लाईन दिसणार आहे, ठीक आहे. याला हिडन लाईनमध्ये कन्वर्ट करा आणि ही जी लाईन इथली याला ट्रिम करून टाका आणि याला सिलेक्ट करा, पहिले हिडन लाईनमध्ये कन्वर्ट करा, ठीक आहे. याला पण सिलेक्ट करायचं आणि हिडन लाईनमध्ये, ठीक आहे. आता बघा इथं आपल्याला स्ट्रेट लाईनच दिसणार आहे, तर बघा इथं यांनी काय केलेलं आहे, राईट हँड साईडचं व्ह्यू लेफ्ट हँड साईडला ड्रॉ केलं आहे, पण आपण काय केलं आहे, लेफ्ट हँड साईडचं व्ह्यू राईट हँड साईडला घेतलेलं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपली डायग्राम काय झाली, कम्प्लीट झाली. आता आता आपल्याला काय करायचं, डायमेन्शन द्यायची. तर डायमेन्शन देताना नेहमीची मेथड फॉलो करायची, हे टोटल आहे 100. त्याच्यानंतर ना ह्याचं डायमीटर येणार आहे 50. त्याच्यानंतर ना बघा हा डायमीटर आपण खाली देऊ, इथं डायमीटर देऊ बघा, आणि नंतर ना हा डायमीटर येऊ, ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा ही विड्थ देऊ, नंतर ना ही हाईट, नंतर ना ही विड्थ किती आहे 50, आणि बघा इथं ही जी रेडियस आहे, ही रेडियस किती दिलेली आहे 50. नंतर ना हा जो डायमीटर आहे डायमीटर द्यायचं इथं बघा, जिथे जिथं डायमीटर आहे तिथं पर्सेंट पर्सेंट सी टाकायचं, टाईप करायचं शिफ्ट पर्सेंट पर्सेंट सी, ठीक आहे. शिफ्ट पर्सेंट पर्सेंट सी आणि 20, इथं पण
तर पर्सेंट पर्सेंट सी, ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता काही डायमेन्शन बाकी राहिले का बघा, याची पोझिशन बाकी द्यायला द्यायची. तुम्ही इथं पण डायरेक्ट दाखवू शकता ते, आणि इथं डायरेक्ट याला डायमीटर देऊ शकता 6 mm म्हणून. त्याच्यानंतर ना बघा याचा डायमीटर द्यायचा राहिला किती, 12 mm दोन. आणखीन बघा याचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स द्यायचं राहिलं बघा, या सेंटरपासून या सेंटरपर्यंत किती आहे, 35. याचं पण आहे 35, ठीक आहे. आणखीन काही द्यायचं बाकी राहिलं का, नाही. मोठा डायमीटर दिला नाही आपण इथं, 50 देऊन टाकू आपण इथं, ठीक आहे. हा डायमीटर पण देऊ आणि याचं पण इथं द्या पर्सेंट पर्सेंट सी, शिफ्ट पर्सेंट पर्सेंट सी, ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा नेक्स्ट काही डायमेन्शन बाकी का चेक करून घ्या. म्हणजे ऑलमोस्ट आपण सगळे डायमेन्शन दिलेले, याचं पण डायमीटर दिलं आहे आणि सगळं काही झालेलं आहे आता, ठीक आहे. इथं वाटलं तर इंटू टू करा एक्स पर्सेंट पर्सेंट सी 12 × 2, म्हणजे काय की हे दोन होल 12 mm. हे थोडंस वरती घ्या, इथं आपल्याला नाव द्यायला आपण फ्रंट व्ह्यू म्हणून. आणि आता सगळं आपण ड्रॉ केलेलं आहे, ठीक आहे. याला एकदा कॉपी करा कंट्रोल सी आणि इथं कंट्रोल व्ही करा बघा. इथं दोन्ही पण ऑब्जेक्ट आपले रेडी झालेले आहे. आता बघा इथून हे कॉपी करायचं, कंट्रोल सी टाकायचं कंट्रोल व्ही, त्याच्यानंतर ना कंट्रोल सी हा कंट्रोल व्ही. बघा आपला लेफ्ट हँड साईड व्ह्यू आहे, तो आपण राईट हँड साईडला ड्रॉ केला. कंट्रोल सी कंट्रोल व्ही, ठीक आहे. आणि इथं नाव द्यायचं प्रॉब्लेम नंबर 2. अशा प्रकारे आपलं काय हे प्रॅक्टिकल कम्प्लीट झालं. आता कोणतं 7 नंबर्स, याला सेव्ह करायचं. परत एकदा कंट्रोल पी, कंट्रोल पी नंतर मी तर सिलेक्ट करायचं DWG to PDF, लँडस्केप सेंटर, त्याच्यानंतर ना शीट कोणतं आहे आपलं A2 साईजचं आहे, ठीक आहे. A2 बघा इथं ISO A2, ठीक आहे. विंडोजवरती क्लिक करायचं आणि हा कॉर्नर पॉईंट टू हा कॉर्नर पॉईंट काय करायचं सिलेक्ट करायचं, ठीक आहे. आणि याला लँडस्केप ओके करायचं आणि डेस्कटॉप प्रॅक्टिकल नंबर 7 सेव्ह झालं बघा. सेव्ह झाल्यानंतर ना अशा प्रकारे याचं काय येतं सेक्शन ऑर्थोग्राफिकचं आपलं जे आउटपुट आहे, जी शीट आपण ॲक्च्युली प्रोडक्शन ड्रॉईंगसाठी प्रिंट आउट करतो ती शीट आपली जनरेट झाली बघा इथं. आणि तुम्ही याची डायरेक्ट प्रिंट पण करू शकता असं कंट्रोल पी जर केलं, आणि प्रिंटरमध्ये तुम्ही काय काय घेऊ शकता प्रिंट घेऊ शकता बघा. तर इंडस्ट्रीमध्ये पण तुम्हाला असंच प्रिंट आउट घ्यावं लागते. शेवट हे काय की प्रोडक्शन ड्रॉईंग हे प्रोडक्शनसाठी ड्रॉईंग फॉरवर्ड करावं लागतं, ठीक आहे. मग आपण आता हे सेव्ह करू आणि नेक्स्ट प्रॅक्टिकल बघू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ठीक आहे.